पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक कामे सातत्याने करण्यात येत असून त्याअंतर्गत नगरसेवक विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, नगरसेविका संजना कदम, अनिता पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून करण्यात येणाऱ्या विविध कामांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ कविता चोतमल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आलं. पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीमधून कामोठे इथं सेक्टर 20 आणि सेक्टर 23 येथं वाचनालय, कामोठे वसाहतीमध्ये बसण्यासाठी बाकडे बसवणे, नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या नगरसेवक निधीमधून वाचनालयाचं कोपरा गावातील स्मशानभूमीसाठी मुतारी आणि शौचालयाचं बांधकाम, तसेच विविध ठिकाणी नागरिकांना विश्रांतीसाठी बाकडे बसवण्यात आले आहेत. तर नगरसेविका अनिता पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून खारघरमधील शनी मंदिर, नाना नानी पार्क आणि गार्डन भूखंड क्रमांक 65 येथे हायमस दिवे उभारणे, आणि नगरसेविका संजना कदम यांच्या नगरसेवक निधीमधून वास्तुविहार येथे वाचनालय उभारणं यांसारखी कामं नगरसेवकांच्या निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांचं भूमिपूजन तसेच बाकड्यांचे लोकार्पण मान्यवरांच्या सह प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आरपीआय कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, नगरसेवक अभिमन्यू पाटील, विकास घरत रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका चिटणीस वासुदेव पाटील, राजेश गायकर, शनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेश तोडकर, भाजप नेते समीर कदम, कीर्ती नवघरे, केतन नवघरे, मोना अडवाणी, गीता चौधरी, साधना पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक निधीमधून होणाऱ्या कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन 2 वर्ष झाले, परंतु सिडको विभागात सन्मान्य नगरसेवक राहत असल्यामुळे काही ना काही कारणामुळे त्यांना त्यांचा नगरसेवक निधी वापरता येत नव्हता. परंतु ह्यावर्षी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने त्यांना त्यांचा नगरसेवक निधी हा सिडकोच्या विभागातही वापरण्यासाठी परमिशन मिळालेलं आहे. त्यामुळे विविध सिडको विभागातही नगरसेवक आपल्या निधीनं काही ना काही छोटे मोठे कामं करत आहेत. आपण जर बघितलं तर बेंचेस टाकण्यापासून ओपन जिम असेल, त्याचबरोबर कुठे पेवर ब्लॉक बसवायचे असतील, वाचनालय असेल, असे छोटी मोठी कामं ही नगरसेवक निधीतून होताना दिसत आहे. त्यामुळे आज सर्वच नगरसेवक आपलं नाव इथे लागत आहे किंवा आपल्यामुळे कुठल्या तरी विभागामध्ये काम होत आहे, त्यामुळे सर्व नगरसेवक आणि इतर रहिवासी त्यामुळे खुश आहेत. म्हणून सर्वप्रथम आजच्या ह्या वाचनालयाच्या इथे भूमिपूजन झालेलं आहे असं आपण जाहीर करूया. आणि त्याचबरोबर सिडकोमध्ये जे काही आपल्या रस्त्यांची ज्या काही समस्या होत्या, आपण सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष यांच्याकडे गेले 5-6 महिने झाले रस्त्याच्या कामाविषयी फॉलोअप घेतोय. रस्ता फुटपाथ मधले जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्की आता सॉल्व्ह होणार आहे, कारण सिडकोनी ह्या सगळ्या भागाच्या रस्त्याचा एस्टिमेट काढलेला आहे. आणि त्यासाठी आपण सिडकोचे अध्यक्ष प्रशांत दादा यांना खूप खूप धन्यवाद देऊया की त्यानिमित्ताने आपल्या खारघर हद्दीतील सर्व रस्त्याचे कामं आता एस्टिमेट तयार आहेत आणि आचारसंहिता संपली की कामं जोरात सुरू होणार आहेत. आणि नक्कीच आपल्याला हे असे रोड आता येत्या 4 महिन्यांचा दिसणार नाही, खूप चांगले रोड आपल्याला मिळतील, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.